नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करत दंडात्मक कारवाई केली। या कारवाईत सुमारे 600 रिक्षांची तपासणी करत नियम मोडणाऱ्या 197 रिक्षा चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली। यातून 1,53,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होत असल्यानं वाहतूक पोलीस आणि शहर पोलिसांकडून रिक्षा चालकांना वारंवार सूचना देऊन देखील काही बेशिस्त रिक्षा चालकांकडून मुजुरी सुरूच होती। या पार्श्वभूमीवर आज कल्याण रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात कल्याण परिमंडळ 3 DCP विवेक पानसरे, ACP अशोक पवार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्यासह पोलिसांचा फौज पाठा, वाहतूक पोलिसांचं पथक दाखल झालं। स्टेशन परिसरात चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त करत सर्व रिक्षा ST डेपोत वळविण्यात आल्या। या ठिकाणी रिक्षांची तपासणी करत मास्क न घालणाऱ्या, बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या, युनिफॉर्म न घालणाऱ्या, बस डेपोमध्ये प्रवाशांना त्रास देणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला। सायंकाळी 5 सुमारास 1.5 तासात तब्बल 600 रिक्षांची तपासणी करत 197 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली। ही कारवाई सातत्यानं सुरू राहणार असल्याचं DCP विवेक पानसरे यांनी सांगितलंय। बऱ्याच वेळा बेशिस्त रिक्षावाले बस स्टँड परिसरात रिक्षा उभ्या करतात, याबाबतीत बऱ्याच लोकांच्या जनप्रतिनिधींच्या तक्रारी बाबती आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने KDMC, पोलीस विभाग, RTO विभाग आणि वाहतूक शाखा या सर्वांच्या मदतीने आज आम्ही जवळजवळ 100 रिक्षांवर कारवाई केलेल्या आहेत। त्यामध्ये युनिफॉर्म न वापरणे, मास्क न वापरणे, त्या ठिकाणी थांबा नाही त्या ठिकाणी उभे राहणे किंवा बसमधल्या जे बसमध्ये जाणारे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना बसवून आपल्याकडे खेचून घेणे अशा पद्धतीचे जे अनाबंदी चाललेले आहेत त्या पद्धतीच्या त्यांच्यावर तरी कायदेशीर कारवाई आम्ही या ठिकाणी करत आहोत। तर हे होतं आजचं बातमीपत्र। आमचं बातमीपत्र आपणास कसं वाटलं? आपल्या सूचना व प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह आपले शहर वृत्तवाहिनी। तोपर्यंत धन्यवाद।